हॅलो एवरीवन, आता मस्त पाऊस पडतो आहे. आज आपण बघणार आहोत गोल्डन फ्राईड बेबी कॉर्न कसे बनवायचे ते रेस्टॉरंट स्टाईल. बहुतेक वेळेला आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये खातो किंवा बाकी ठिकाणीसुद्धा मैदा घालून करतात हे, पण आज आपण हरभऱ्याच्या डाळीच्या पिठापासून हे बनवणार आहोत. त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालणार आहोत. याला बेकिंग सोडा वगैरे काहीही गरज पडत नाही घालायची. अतिशय क्रिस्पी होतात आणि छान लागतात. बघूया आता आपण कसे बनवायचं. मार्केटमध्ये हे बेबी कॉर्न आपल्याला अशा प्रकारे मिळतात, तर ह्यातले आता मी थोडेसे बेबी कॉर्न घेते आणि हे आपण स्वच्छ धुवून घेऊया. आता हे बेबी कॉर्न मी घेतलेत आणि हे आता मी पाण्यात स्वच्छ धुवून घेते. आता हे आपण कट करून घेऊया अर्धे. आता हे अर्धे कट करूया आपण. अशा प्रकारे कट करून घ्यायचे. काही काही जण हे बनवताना अंडं पण वापरतात, पण या सगळ्याचा काही इथे गरज नाही आपल्याला. अशी ही खूप क्रिस्पी बनतात. खूप मोठे असतील तर हाफ कट केले तरी चालतील. असे मी आता कट करून घेतले. यासाठी लागणारे साहित्य बघा. हा एक छोटा कप बेसन घेतलंय आपण. त्यानंतर हा सेम हाफ कप राईस फ्लोअर घेतलंय. मग आपण मीठ घालूया याच्यात. एक टीस्पून म्हटलं तरी हरकत नाही. आता हाफ टीस्पून हळद. एक टीस्पून तिखट. हाफ टीस्पून धनिया पावडर. हाफ टीस्पून जीरा पावडर. हाफ टू वन टीस्पून कसंही चालेल. हाफ टीस्पून अजवाइन किंवा ओवा. आणि आता पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. आता याच्यात मी लागेल तसं पाणी घालते. हे हा स्मॉल कप मी पाणी घेतलंय ज्या कपाने आपण बेसन घेतलं होतं.
अजून अर्धा ग्लास मी पाणी अर्धा कप पाणी घेतले बघूया. हे अर्धा कप पाणी घालून टाकलायचं. म्हणजे आपण एक कप बेसन घेतलेलं, त्याच्यामध्ये अर्धा कप आपण राईस फ्लोअर घातलं होतं, त्यामुळे तेवढंच पाणी आपल्याला बरोबर लागलं, दीड कप. याची कन्सिस्टन्सी ही अशी व्हायला पाहिजे जशी आपण इतर भज्यांना करतो त्याप्रमाणे. आता मी कढई तापत ठेवते तेलाची आणि आपण बघूया कशी करायची. आता मी गॅस ऑन केलाय आणि तेल तापत ठेवते. तोपर्यंत आपण याच्यामध्ये हे जे कापलेले बेबी कॉर्न आहेत ते घालूया. आधी गॅस मोठा ठेवूया तेल गरम होईपर्यंत. मी बेबी कॉर्न ह्याच्यात मिक्स करते. चला तर आपलं आता तेल तापले, आपण ह्याच्यात भाजी सोडूया. गॅस बारीकच ठेवायचा, कारण की आपण हे बेबी कॉर्न शिजवून नाही घेतलेले आधी कुकरमध्ये वगैरे, त्यामुळे आधी बारीक ठेवून मग नंतर मोठा करायचा गॅस, नाहीतर ते बेबी कॉर्न आतून कच्चे राहतील. थोडा वेळ मोठा करूया.
आता थोडा मी गॅस परत बारीक करते. बघा झालेले आहे, 1 मिनिट ठेवूया आणि पाणी. मैदा खाण्यापेक्षा कधी पण चण्याचं पीठ खाल्लेलं उत्तमच, त्यामुळे मैद्याचा वापर टाळून आपल्याला ही भजी करता येतात. काही काही जण आरारोट घालून पण ही करतात, त्यांनी पण क्रिस्पी होतात, पण तांदूळाच्या पिठाने पण तेवढीच क्रिस्पी होतात. बघा एक घण आपला हा तयार आहे. आता हा आपला दुसरा घाणा पण करून तयार आहे. तर आता आपण गॅस बंद केलाय, याच्यामध्ये काढून घेऊया. याच्या खाली मी टिश्यू पेपर ठेवलेला आहेच बॉल मध्ये. तर आपला दुसरा घाणा पण आता तयार आहे. चला तर ही आपली गोल्डन फ्राईड बेबी कॉर्न तयार आहे. याच्याबरोबर हा सॉस किंवा तुम्ही पुदिना चटणी किंवा खोबरं कोथिंबीर चटणी ही पण करून खाऊ शकता त्याच्याबरोबर. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळं देते आहे रेसिपी कशी केली त्याचं. तर थँक्यू.